जी राष्ट्रवादी राजवट लावायचीच असेल तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एकदम लावा. शांत बस. गेल्या 2 वर्षामध्ये केंद्रीय गृहसचिवांना भाजपचं शिष्टमंडळ, काय जिरा म्हणतात ते तुम्ही, किंवा महामंडळ, ते 7 वेळा भेटून आलं. तेच विषय. आता कोणाला तरी इथे थोडंसं ओठाखाली रक्त आलं म्हणून राष्ट्रवादी राजवट लावा सांगायला गेले. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये सरकार आल्यापासून 17 बलात्कार झाले. कालचं प्रकरण प्रयागराजचं मी पाहत होतो. तृणमूल काँग्रेसचं शिष्टमंडळ त्या मुलीला भेटायला गेलं होतं काल. किती बलात्कार झाले चेक करा तुम्ही. तिथे लावत्या का राष्ट्रवादी राजवट? महाराष्ट्रामध्ये ह्या लोकांना काही काम नाही, धंदा. राष्ट्रवादी राजवट लावा, अमुक करा. तुमचे काही प्रश्न असतील लॉ अँड ऑर्डर संदर्भात, अजून काही, तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटायला हवं. तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला हवं. भेटा ना. असं देखील कळतंय की जे अमित शहा आहेत, अमित शहांना देवेंद्र फडणवीसांनी कालच फोनवरनं या संदर्भात माहिती दिली. काही माहिती दिली, काही हरकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये 17 बलात्कार झाले गेल्या 3 महिन्यात. त्याच्याविषयी सुद्धा कोणी माहिती देत असेल गृहमंत्र्यांना, घेतली असेल माहिती. जे राष्ट्रवादी राजवट लावायचीच असेल तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एकदम लावा. लावा ना. हे ढोंग चालली आहेत सगळी. हे 2-4 लोक जातात, दिल्लीला उतरतात, पत्रकारांना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात. महाराष्ट्राच्या बदनामीचे षडयंत्र. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.